फोर्स है रचना और रचना का नॉलेज देना, वो तो देते रहते हैं, मुरली में सब समझाते रहते हैं, सभी बातों का रिस्पांस मिल जाता है ना। मुरली से बाबा क्या करता है, हमारे सारे बातों का जवाब दे देते हैं ना, रिस्पांस दे देते हैं ना हमको, बाकी पूछेंगे क्या, कुछ बाकी नहीं रखता है बाबा। जब उनको और से पूछना पड़े, बाप की सेवा कोई समझा ही नहीं सकते तो पूछ भी कैसे सकते, और किसको पूछेंगे, बाबा के सिवाय दूसरा तो कोई ऐसा समझा भी नहीं सकता है ना। जब किसी को पूछे, यह भी तुम बोर्ड पर लिख सकते हो कि ए वर्ड हेल्दी और ए वर्ड वेल्दी 21 जन्मों के लिए बनना है तो आप करके समझो। अच्छा, मीठे मीठे सुनते बच्चों प्रति माता पिता बाप दादा का या क्या गुड मॉर्निंग, रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। उसे सुनकर अच्छी तरह से धारण करना है, बाबा जो सुनाते हैं उसको अच्छी तरह से सुन करके बुद्धि में धारण करना है। दूसरों को रुचि से सुनाना है, धारण करके दूसरों को भी अपना इंटरेस्ट सुनाना है। एक कान से सुन करके दूसरे से निकालना नहीं है। कमाई के समय कभी उबासी नहीं लेनी है। दूसरी पॉइंट, बाबा का राइट हैंड बन गौतम का कल्याण करना है। क्या बताए, बाबा का राइट हैंड बन गौतम का कल्याण करना है, नर से नारायण बनने और बनाने का धंधा करना है। सब धंधे व्यवसाय एक ही धंधा है जो हमें माला माल बनाता है, नर से नारायण बनने और बनाने का धंधा करना है। आज का वरदान, किसी के व्यर्थ समाचार को सुनकर इंटरेस्ट बढ़ाने के बजाय, किसी के व्यर्थ समाचार को सुनकर इंटरेस्ट बढ़ाने के बजाय कुछ स्टॉप लगाने वाले पर मत से मुक्त भव। संसार समाचार ऐकला, परिवार समाचार ऐकला, इंटरेस्ट होता अच्छा काय झाला, चिपुटे काय झाला, तू काय झालू, बाबा म्हणतात इंटरेस्ट घ्यायचा नाही। जर तुम्हाला असं कोणी सांगायला लागलं पुस्तकला बांध, परमतापासून मुक्त बांधक आपल्याला बनायचं आहे, तो काय म्हणतो, त्याचं ओपिनियन काय आहे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायचा नाही। कई बच्चे चलते चलते श्रीमत के साथ आत्माओं की परमत मिक्स कर देते हैं। जब कोई ब्राह्मण संसार का समाचार सुनाता है तो उसे बहुत इंटरेस्ट से सुनते हैं, कर कुछ नहीं सकते और सुन लेते हैं तो समाचार बुद्धि में चला जाता है, फिर टाइम वेस्ट होता है। इसलिए बाप की आज्ञा है सुनते हुए भी नहीं सुनो, अगर कोई सुना भी दे तो अनसुना कर दे, तो आप नहीं सुन रहे लेकिन वो सुना रहा है, तो भी आप उसको अनसुना कुछ स्टॉप लगाओ। जिस व्यक्ति का सुना उसके प्रति हमारी दृष्टि और संकल्प में भी घृणा भाव नहीं हो तब कहेंगे पर मत से मुक्त। अब मंडल की कई बार कसं होतं, साधारण आता श्रीमंता मध्ये ना दुसरे आत्म्यांचं पर्वत मिक्स होतं की ते बोलतात ना हे असे ते तसे, मग बाबा म्हणतात की मग श्रीमंत काय सांगतं आपल्याला, आपल्याला सगळ्यांना कसं बघायचंय, मग त्या व्यक्तीनं ओपिनियन सांगितलं की असे, म्हणून तुमचं त्याच्याविषयीचं मत बदललं पाहिजे का। हा बाबा म्हणतात की जरी ब्राह्मण संसार हा पण संसार आहे, असं तुमचा संसार आहे घरामध्ये, तर काही ना काही होत राहतं ना, मग बाबा म्हणतात की तसा हा पण परिवार आहे, संसार आहे, मग संसारामध्ये काही ना काही अपॉइंटमेंट होतच राहतात ना, पण त्यात इंटरेस्ट घेऊन कशाला ऐकायचं भांडण समाचार तुम्हाला, तुम्ही तेव्हा ऐका ना की जेव्हा तुम्ही काही करू शकता, तुम्हाला करायचं तर काहीच नाही, आम कशाला ऐकायचं, याची जबाबदारी त्याने ऐकू नये की, कारण त्यांचं काम आहे की त्याला ते सगळं विस्तरायचंय, त्याला ते क्लिअर करायचंय, आपल्याला करायचं काही नसतं, नुसतं ऐकायचं असतं, त्याचाच इंटरेस्ट असतो। मग बाबा म्हणतात व्यर्थ व्यवहार घालून नाही आहे का, तुम्हाला त्याची काही घेणं देणं आहे का, नन ऑफ आवर बिझनेस असं म्हणून, माझं काही काम घेणं देणंच नाही त्या गोष्टीशी की तुम्ही काही करू शकत, कशाला ऐकायचं, कशाला एकमेकांना ऐकून वेळाला घालायचं का म्हणतात, तुमच्यात आहे ना ताकद, मग बा म्हणतात की करा, विस्तरणार असाल तर भले एकमेकांना सांगा, पण विस्तरणार का घेणार का, मग कशाला म्हणतात की फालतू संसार समाचार आपल्याला बांधकी द्यायचं आहे, म्हणून बाबांची आज्ञा काय की ऐकून ऐकल्यासारखं, कारण कोणी ऐकवलं ना ते बांधत तुम्ही पोचतो आपला आवा,
त्यांनी ऐकवलं म्हणून तुम्ही त्या आत्म्याप्रती स्वतःची वृत्ती दृष्टी किंवा वाटत की संकल्पामध्ये तुमच्या ऋणाभाव निर्माण नाही झाला पाहिजे. तेव्हा तुम्हाला म्हटलं पाहिजे म्हटलं जाईल की तुम्ही परमतापासून मुक्त आहात आणि केवळ विसृतावरती चालणार बाबाचा पश्चा. की कोणी काही सांगितलं तर मी त्याच्या मताने नाही त्याच्या दृष्टीने मला जग नाही बघायचंय. आता मला काय माहिती या कशा आहे. त्यांनी मला सांगितलं म्हणजे मी थोडं यांच्याविषयी असं विचार करणार नाही. तर त्यांचं ओपिनियन आहे तो त्यांचा म्हणजे कार्मिक अकाउंट आहे त्यांच्या तिथे चालणार नसतील पण माझं चांगलं असतील ना असं म्हणू शकतं ना. एक व्यक्ती जिथं पटत नाही पण त्याला 10 मित्र असतात ना मग त्यांचं कसं पटतं तसं पटतं. जितका वाईट असेल तर मग त्याला कोणी मित्र पण नसला पाहिजे ना. म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही चांगलं तर असणारच म्हणजे ती ती गोष्ट बघितली असेल. म्हणून वाटत की आपण परमताच्या आधारे नाही चालायचं पण फक्त श्रीमताच्या आधारे चालायचं. स्लोगन जिनकी दिल विशाल है उनके स्वप्न में भी अटके संस्कारी मर नहीं हो सकत. ज्यांचं मन भावनात की हृदय विशाल आहे त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा अदचे संस्कार इमर्ज होऊ शकत नाही. जसं वैशाली बेंच दिलं असत हार्ट ओपन आहे ना. त्यांनी काय छान सांगितलं ना की आपलं हार्ट ओपन ठेवलं तर आपलं ओपन सर्जरी करावी लागत हार्टची सर्जरी करावी लागत नाही. म्हणजे वाटतं की कम्युनिकेशन ठेवलं किंवा मोठं मन ठेवलं हृदय सागरासारखं हृदय ठेवलं सामान घेतलं सगळ्यांना आपल्यामध्ये आणि वाटतं की प्रेमाची गंगा वाहिली ना हृदयामध्ये हृदय मजबूत होईल. प्रेम असलं पाहिजे प्रेमचे भरपूर गंगा बने की तुम्हाला हार्ट शक्तिशाली आहे. नेहमी मोठं मन ठेवायचं उद्धार मन ठेवायचं. हां आपण कोणाची मुलं आहेत मास्टर दादाची मुलं ते बाबा म्हणतात. जितकं आपलं बेहद वाढणार की बुद्धी असेल किंवा हृदय जितकं विशाल असेल तितकं वाटतात की हदचे संस्कार आपण म्हणजे काय म्हणतात की मन शिकवून जात. माझ्या बाबांनी कोणतं कर्मेंद्र पक्क केलंय का सगळ्या गोष्टी कशा रिलेटेड सांगितल्या कानारात ठेव. कानारात ठेवले म्हणजे काय लौकीमध्ये म्हणतात ना कानारात ठेवायची. कानारात ठेवायची म्हणजे काय करायचं गणपती ऐकायच्या नाही. कान सोन्याचं बर्तन झालं पाहिजे बाबा म्हणतात. आणि ते कशासाठी घरच्या गोष्टींसाठी पण श्रीमद बाबांचं ज्ञान ऐकण्यासाठी मात्र बुद्धी कान सगळे प्राण एकवटले पाहिजेत कानामध्ये. कारण का ते आपल्याला ऐकायचे पण आहे धारण पण करायचंय दुसऱ्यांना इंटरेस्ट आपल्याला ऐकवायचे पण आपल्या बाबांचं राईट हँड बनायचं आहे ना. तिथे ते नाही की इकडून ऐकून इकडून सोडून दिलं हा ते मला ते काम नाही. प्रकाशने त्यांनी सांगायचे ना की गुडिया असतात आणि गुडियांची वेगवेगळी किंमत असते. गुडिया विकणारा एकूण सांगतो ना की इकडनं दोरा घातला तो इकडनं येतो इकडनं घातला तर इकडनं येतो. तर कोणत्या गुडियाची किंमत जास्त पोटात दिलेली का पोटात सामावून घेते तिची किंमत जास्त आहे की नाही. भावंडाचं जरी आपल्याला काही माहिती झालं किंवा कोणी काही सांगितलं तर आपण लगेच म्हणतात की त्याच्या प्रभावात यायचं नाही ना. पण आपलं स्वतःचं श्रीमत काय आहे शुभाव आपल्याला काय सांगतात हे बुद्धीत ठेवायचं. समोरच्याला काय वाटतंय समोरचा काय बोलतोय हे महत्वाचं नाहीये. शिव बाबा मला काय सांगतात शिव बाबांचं मत काय आहे हे धारण काय. आपण देहदारीला नाही बघितली ना आपली अवस्था फार चांगली राहते. म्हणजे आपण देहदारीनं बघायला लागतं तेव्हा आपली अवस्था बिघडते. म्हणून बाबा नेहमी सांगतात की तुम्ही अहो बैठ नका तुम्ही कोणाला बघा बाबड्याचा अलव हे बघा सी सिस्टर सी ब्रदर पाडण्यासाठी पुरुषार्थ त्यांना नका कोणाला बघा शिव बाबांना बघा. हा म्हणजे शिव बाबा कुठे ना माझं पक्क ठरणार दिवसभरामध्ये अटेंडन ठेवायचं की मला व्यर्थ ऐकायचं नाही. आणि बाबांनी जे ऐकवलंय तेच सारखं सारखं काळात पडलं तर माझे कान कसे होतील सोन्याचे होतील. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. लोक अशी अपेक्षा करतात की माझ्या कानावरती फक्त तेच पडू दे ईश्वरा ज्यामुळे माझी बुद्धी हा शक्तिशाली राहील. असा एखादा व्हायरस आतमध्ये गेला तर माझं सगळं डोकं खराब करून टाकते. असा व्हायरस गेला असं नाही पाहिजे ना. पण लोक म्हणता एका काढ नाही दुसऱ्याकडनं सोडून द्या. पण दादी म्हणायच्या या असं यावी नाही जाण्याचे इकडून इकडे जाईपर्यंत मध्ये हे ना हा इकडे इफेक्ट होता पण इकडून इकडेच बाहेर गेलं पाहिजे. इकडून इकडे सुद्धा जायचं आलं नाही करायचं त्याला एका काढत नाही दुसऱ्यातनं सोडायचं. ती लोकांसाठी मन आहे आपल्यासाठी ती मन नाही. आपल्याला व्यर्थ इथून इकडं सोडायचं आणि बाकी बाबांचं ज्ञान मात्र असं एखादा ऐकून दुसरं सोडून जायचं. उलटच करतात नेमकं जे लक्षात ठेवलं पाहिजे ते लक्षात राहत नाही ते इकडून ऐकून इकडं जातं आणि जे लक्षात ठेवायचं नाही ते बरोबर इकडं लक्षात राहत. ती चूक करायची नाही. हा जे सोडायचं तिकडून इकडून ऐकलं नाही गणपती होतं ते काम कशा तसे घडते घडते आपल्यासाठी नाही.
कभी ऐका तुम काम है का तुम्हें जबदारी है का तर तुम्ही ऐका ना तुमचा रोलच नसेल तर कशाला तुम्हाला ऐकायचं बाबा म्हणतात तर ते घेणं देणं नाही त्याच्याशी तर कशाला तुम्हाला त्याच्या गोष्टीमध्ये जायचं आहे का तुमच्यामध्ये ताकद एवढी मग पचवायची त्यातनं बाहेर यायची मग एकही सिंगल वाईट संकल्पना चालला पाहिजे निगेटिव्ह संकल्पना चालला पाहिजे एवढी काय बुद्धी सक्षम झाली नाही या मग कशासाठी जायचं कचऱ्यामध्ये बाबा म्हणतात तुम्हाला जायचं नाही ठीक आहे तर आपल्या कर्मेंद्रिय जितक्या शुद्ध राहतील जितक्या सात्विक राहतील तितकं आपलं आपलं मॅकॅनिझम चांगलं राहणार लोक पेंड्रे लावतात आपल्या कॉम्प्युटरला किंवा लॅपटॉपला तर आधी ना अँटीव्हायरस चेक करतात कारण जर त्याच्यामध्ये जर व्हायरस असेल तर पूर्ण त्या याच्यामधला प्रोग्राम खराब असतो डिस्टर्ब असतो मग एक मशीन चांगलं राहावं म्हणून लोक पेंड्राईव्हला सुद्धा चेक करतात पहिले त्याच्यात व्हायरस नाही आपण कोणती गोष्ट कोणताही समाचार कोणती माहिती आत घेताना काय टेन्शन ठेवलं पाहिजे की माझ्या किती कामाची का गरजेची आहे का माझ्या त्यातनं मला काही फरक पडणार आहे का यातनं माझं कल्याण होणार आहे का यातनं माझा वेळ व्हायला जाणार आहे माझी एनर्जी व्हायला जाणार आहे हां आणि यातनं माझं कार्मिक अकाउंट वाढणार कारण ऐकणाऱ्याचं पण तेवढंच बनतं जितकं ऐकवणाऱ्याचं बनतं हे लक्षात ठेवा ऐकवणाऱ्याचं म्हणे पण ऐकणाऱ्याचं पण बनतं म्हणून तिथेच स्टॉप झालं पाहिजे आतमध्ये गेलं नाही पाहिजे बा म्हणतात असं आपण स्वतःवरती अटेन्शन ठेवलं पाहिजे प्रोटेक्शन ठेवलं पाहिजे स्वतःसाठी मग आपोआप आपली स्थिती ना ती चांगली बनत जाते तर एवढं आपण रोज ज्ञानरत्ने झोळी भरतो मग शक्ती का वाढत नाही शक्ती न वाढण्याचं कारण छेद आहे बुद्धीला आणि असं छेद छोटे छोटे छेद आहे परचिंतन परमत याच्या अधीन होतो ना निंदा करतो वाईट गोष्टी बघतो वाईट ऐकतो त्यामुळे सगळी शक्ती ड्रेन होते म्हणजे रोज 1 रुपया कमवतो संध्याकाळी बघितलं तर काय किती रुपये जमा झाले 1 रुपया राहतो का किती पैसे राहतात किती शक्ती राहते किती एनर्जी राहते म्हणून बाबाने श्रीमंत सांगतात त्याचं पूर्ण पूर्ण पालन आपण जीवनामध्ये केलं पाहिजे म्हणून गेम करत म्हणून माहिती आहे ना ऐकण्या ऐकण्यामध्ये पण किती अंतर असतं सुरेसुरे बातम पण जाणले जातात पहिली करूयाच कार्यक्रम देखील करून घेऊया बरं ओम शांती मनाचे जिल्हा ह्या भंडाऱ्यातल्या मातेश्वर भंडारा सांभाळतात मोलेरांचा भंडारा भरपूर कार कंटक दूर कुठे मिळालं कांदिवलीला मुंबईला पण त्यांना सेट संकल्प होता ना
आपल्या मातीमध्ये जाऊन बाबांचा संदेश दिला पाहिजे. ज्या मातीत आपण जन्म घेतो त्या मातीचं आपल्याला ऋण असतं. आणि बाबा नेहमी सांगतात की आपल्या मित्रसंबंधांना सगळ्यांना परिचय द्या, सगळ्यांचा उद्धार करा. मग त्यांच्या मनामध्ये संकल्प कधीतरी आला असेल ना की आपण बाबांच्या कार्यामध्ये असं जिथे जिथे ब्राह्मण आपले तपस्या करतात, जसं म्हणजे पांडवाने तपस्या केली, ह्या ऋषीने तपस्या केली, ह्या महात्म्याने तपस्या केली असं म्हटलं जातं. तसं जिथे जिथे ब्राह्मण आत्मे योग करतात, तपस्या करतात, ईश्वरी महावाक्य ऐकतात, ती सगळी स्थान काय म्हणतात पुढे जाऊन तीर्थक्षेत्र म्हणतात चैतन्यावर. मग आपल्याला रोज तीर्थयात्रा आहे. लोकांसाठी चार शब्द चक्कर करायला जावं लागतं आहे ना. मेहनत करावी लागते, पैसे खर्च करावे लागतात, वेळ द्यावा लागतो. आपल्याला मात्र घर बसल्या चारिधामची यात्रा आहे. हा, आणि लोक म्हणतात आयुष्यात एकदा चारिधाम केलं तर माणूस बाबांपर्यंत सर्व माता निमित्त झाले त्याच्यामध्ये. तर बाबांनी कलश मातांवरती ठेवलेला, कलश जो आहे तो खरंच सत्य स्वरूपात पाहिला गेला की त्याच्यामध्ये सर्व एकदम आपल्या भावनावाल्या माता जे आहेत त्या मातांनी 10 कोटी रुपयाचं सेंटर बांधलेले. ते प्रत्यक्ष बघितलं तरी मला आजपर्यंत विश्वास राहता की बाबा खरंच तसं करून घेतात. तर फक्त सेंटर कडे 10 लाख रुपये होते, आज त्याची 10 कोटी रुपयाची बिल्डिंग बाबांनी बांधली. तर माता काय करमत करू शकतात हे बाबांनी दाखवले. फक्त बाबा नेहमी म्हणतात की बच्चे तुम्ही हिम्मत का कदम एक आगे रखो, बाबा मददगार पीछे हजारो भुजा से है. त्याचं उत्तम उदाहरण दनकवडी सेवा केंद्रामध्ये मी बघितलंय जवळ ना, आणि 10 महिन्यामध्ये ते सेंटर उभं राहिलं. म्हणजे प्रत्यक्ष बाबांनी परीक्षा कोण घेतल्या, पण परीक्षेला बाबांनाच उभं केलं तिथं. आणि बाबांनी सगळ्या गोष्टींच समाधान स्वरूप उत्तर देऊन सगळ्या परीक्षांमध्ये बाबाचे बच्चे पास झाले. त्यामुळं यातून एकच निदर्शन दिसलं मला की माता काही करू शकतात, फक्त हिंमत ठेवली पाहिजे. तर अशा उपसेवा केंद्राचं सेवा केंद्र झालं, मला सगळ्यांना आमंत्रण आहे दनकवडी सेवा केंद्र, ज्याचं उद्घाटन दादी जानकीजींनी केलेलं आहे. आणि हे शेवटचं उद्घाटन झालं जानकी दादी, त्यानंतर म्हणजे 2020 मध्ये जे उद्घाटन झालं आणि दादी फेब्रुवारी मार्चमध्ये दादी शरीर सोडलं, तर दादींना त्याच्यामधनं इतकी खुशी आणि शक्ती होती. कारण सेंटरचं जे इलिव्हिशन होतं ते इलिव्हिशनवरती बसलेला होता आणि त्याचे 7 गुणांचे स्वरूप दाखवले. त्यामुळे दादींनीच त्याचं नाव ठेवलं विश्व परिवर्तन भवन. तर असे विश्व परिवर्तन भवन ची नेहमी आम्ही थर्ड संडेला तिथून अनेक विश्वामधले ठिकाणी सकाळी देऊन योग करतो विशेष तरी. तर आपल्या सर्वांनाही आमंत्रण आहे, विशेष वैशाली दिदी बरोबर तुम्ही सगळ्यांनी यावं आणि तिथे येऊन पण वाढवावं. आणि असेच बाबाच्या अनेक छोट्या छोट्या पाठशाळा म्हणा, क्लासेससाठी काही बी हँड्स आहेत अनेक ठिकाणी. वैशाली दिदी तर अशा हँड्स आहेत की त्या वन मॅन आर्मी आहेत. त्या म्हणजे बघतो सगळ्या सुरुवातीपासून किचन पासून सगळीकडे त्याचे त्यांना बघून तर मी तर अनेक कुमार घडतील. तर त्यासाठी विशेष संकल्प मी देतो त्यांना मी आता की तुम्हाला बघून कुमारांनी घडायला पाहिजे. ओम शांती.